आता आम्ही आलेलो आहोत शेगावमध्ये, ज्या ठिकाणी गजानन महाराज प्रकट झालेले त्या ठिकाणी आपण दर्शन घेणार आहोत. तर दर्शन घ्या, त्याचबरोबर ज्या वेळेला तुम्ही शेगावमध्ये याल तर समाधी मठामध्ये दर्शन करतील तेव्हा ह्या ठिकाणी जरूर भेट द्या. तुम्ही पाहू शकता किती सुंदर असं महाराजांची मूर्ती फोटो आहे, खूप सुंदर आहे. सर्वांनी जरूर दर्शन घ्या. गणगण गणात होते जय गजानन श्री गजानन, जय गजानन श्री गजानन, जय गजानन श्री गजानन, गणगण गणात होते. खूप छान वाटलं, मस्त प्रत्येक ठिकाणी सुंदर असं दर्शन झालं महाराजांच्या कृपेने. जेव्हाही तुम्ही शेगावमध्ये याल तर ह्या ठिकाणी जरूर भेट द्या, कारण पहिल्यांदा जेव्हा महाराजांना याच ठिकाणी बंकटलाल व श्री दामोदर पंत यांनी ह्याच ठिकाणी पाहिलेलं, म्हणजेच हे प्रकट स्थान त्यांचं मानलं जातं, म्हणजेच श्री गजानन माऊलींचं हे प्रकट स्थान आहे. आणि आता तिथे सुंदर असं छान त्यांची मूर्ती आहे, फोटो आहे, त्याचबरोबर जे झाड आहे तर वडाच्या झाडासमोर देखील छान अशा पादुका आहेत, आणि तिथे देखील छान छोटं असं मंदिर बांधण्यात आलेलं आहे. आणि ह्या ठिकाणी तुम्ही पाहू शकतात अतिशय सुंदर आणि अगदी छान बोलका असा महाराजांचा फोटो आहे. आणि खूप मोठं असं हे स्थान आहे की ज्या ठिकाणी एकाच वेळी बरेच जण बसू शकतात, दर्शन घेऊ शकतात, त्याचबरोबर पारायण करण्याची इच्छा असेल तर तुम्ही पारायण देखील करू शकतात. तर शेगावमध्ये आल्यानंतर आपण ज्या ठिकाणी महाराजांचं छान असं समाधीस्थान आहे तिथे तर दर्शन घेतच असतो, पण ज्या ठिकाणी महाराजांना पहिल्यांदा पाहिलेलं आणि त्यांचं ते प्रकट स्थान आहे त्या ठिकाणी देखील आपण जाऊन दर्शन जरूर घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकतात अतिशय भव्य दिव्य असं हे स्थान आहे. आणि ज्या ठिकाणी महाराजांना पाहिलेलं, म्हणजेच वडाच्या झाडाखाली त्यांना प्रत्यक्ष पहिल्यांदा जेव्हा पाहिलं तर तेव्हा ज्यांनी बघितलं तर त्यांच्या लक्षात आलं की हे कोणी साधे सुधे मनुष्य नाहीत तर हे कोणी योगी तपस्वी दिसत आहेत, कारण त्यांच्या चेहऱ्यावरचं तेज एवढं ते झळकत होतं, ते पाहून नक्कीच त्यांच्या लक्षात आलं की हे साधारण व्यक्ती नाही आहे. तर मंदिराच्या हे जे तुम्ही आता पाहिलं तर ते ज्या ठिकाणी महाराजांना पहिल्यांदा पाहिलेलं प्रकट स्थान आहे वडाच्या झाडाखाली, हे समोरच असं छान असं मंदिर आहे, त्याचबरोबर श्रींच्या पादुका देखील त्या ठिकाणी आहेत. मला देखील काही गोष्टींची जरा व्यवस्थित माहिती नव्हती म्हणून मी देखील त्यांना तिथेच विचारलेलं, कारण आपल्याला देखील एक उत्सुकता असते की महाराज ह्या झाडाखालीच बसलेले होते की ज्या ठिकाणी आता पादुका आहेत किंवा छान असं त्यांचं हे बांधण्यात आलेलं आहे, फोटो वगैरे आहे त्या ठिकाणी, तिथे होते म्हणून मी देखील त्यांना माहिती विचारलेली. जेव्हाही तुम्ही या ठिकाणी याल तर जरूर दर्शनाला जा. तर समोर जे तुम्हाला वडाचं झाड दिसतंय त्या झाडाखालीच श्री गजानन माऊलींना पहिल्यांदा पाहिलेलं आणि तेच त्यांचं प्रकट स्थान आहे, म्हणून प्रकट स्थानाला देखील आपण तिथे जाऊन त्यांचं दर्शन जरूर घ्यायचं आहे.
हे तेच झाड तेव्हाच झाड आहे का? काही ह्या ठिकाणी दुसरं झाड लावलं? तेच आहे. तिथे मध्ये काय आहे? पादुका आहे. थोडं शूट घेऊन देतात तिथे. शेगाव मध्ये आल्यानंतर तुम्ही कोणालाही विचारलं की श्री गजानन महाराजांचं प्रकट स्थान कुठे आहे, तरीही तुम्हाला सहज माहिती मिळेल. म्हणून ह्या ठिकाणी तुम्ही येऊ शकतात. त्याचबरोबर तुमचं स्वतःचं वाहन असेल तरीही तुम्ही ह्या ठिकाणी येऊ शकतात. किंवा जर तुम्ही दुसऱ्या कुठल्याही व्हेकलने आलेले असाल तरी देखील तुम्ही रिक्षाने वगैरे ह्या ठिकाणी दर्शनाला नक्कीच जाऊ शकतात. खूप जास्त अंतरावर नाही आहे, अगदी जवळजवळच आहेत ही ठिकाणं. म्हणून शेगावमध्ये आल्यानंतर ह्या ठिकाणी देखील दर्शनाला जरूर यायचं आहे. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर जरूर करा. जय गजानन, श्री गजानन. प्रकट इथे झालेले आहे की मध्ये त्या झाडाखाली तिथे, म्हणजे पहिल्यांदा पाहिलं ते ह्या ठिकाणी का ह्या ठिकाणी तिथे पाहिलं का?